सिंधुदुर्गातील माणगाव तिसवाडी येथील वसंत भगे याचा त्याच्या सासूरवाडीजवळ वेंगुर्ला तालुक्यातील आडेली पेडणेकरवाडी येथील नर्सरीत संशयास्पद मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. नर्सरीला असलेल्या कुंपणाच्या तारेतून शॉक लागून तरुणाचा मृत्यू झाला असं प्रथमदर्शनी दिसतंय. मात्र या प्रकरणात त्याच्या सासरच्या मंडळींवर आरोप होत असून त्यांच्याकडून वसंतचा मानसिक छळ सुरू होत असल्याचं बोललं जात आहे. या घटनेनंतर मोठ्या संख्येने माणगाव ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले असून जोपर्यंत सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतलाय. घटनास्थळी फोरेन्सिक टीम कडून तपास सुरू असल्याचे वेंगुर्ला पोलिसांनी स्पष्ट केलंय. सागर बघे राहणार माणगाव कुडाळ हा आपल्या पत्नीला भेटण्यासाठी इथं आला होता असं माहिती मिळाली होती. सकाळी 9:30 दरम्यान आम्हाला डायल 112 कॉल आला होता की हा सा इथं आलेला आहे परंतु मिळून येत नाही. त्या कॉलच्या अनुषंगाने आमची टीम इथं पोहोचली होती. पोचल्यानंतर काही इकडे तिकडे आजूबाजूला शोध घेतला असता सागर बघे याचा मृतदेह आम्हाला यांच्या नर्सरीमध्ये मिळून आलेला आहे. तर प्रथमदर्शनी सागर बघे याचा मृत्यू हा इलेक्ट्रिकच्या वायरचा शॉक लागून झाल्याचे दिसून येत आहे. तरी पुढील तपास आम्ही स्वतः करत आहोत. जी काही योग्य ती कायदेशीर कारवाई असेल ते आम्ही करीत आहोत. एकंदरीत हा जो विद्युत त्यांना शॉक लागलेला आहे तो विद्युत वाहिनीवरनं लागलेला आहे की त्यांच्या कंपाऊंडला शॉक लावलेला होता. प्रथमदर्शनी त्यांच्या कंपाऊंडच्या आतमध्ये बाजूला एक वायरला जे दिसून येत आहे त्या संदर्भात आम्ही येथील इलेक्ट्रिक ऑफिसर्स वगैरे त्यांना बोलवलेलं आहे. त्यांचा अहवाल प्राप्त होईलच. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील जे काय आहे ते स्पष्ट होईल. एकंदरीत या ठिकाणी पाहिलं होतं त्याचा मृत्यू झाल्याचं. सागर बघे राहणार माणगाव कुडाळ.